विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेमध्ये ज्या गुणांमध्ये फेरफार केला म्हणून अटकेत असलेले मुख्य परीक्षा नियंत्रक डॉक्टर श्रीकांत कोकरे यांच्यासह चौघांना आज ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास श्री देवपदे साहेब यांनी प्रत्येकी 25,000 रुपयाचा जामीन मंजूर केला. यात हकीकत अशी आहे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे बी फार्मसीची परीक्षा घेण्यात आली. त्याच्या उत्तरपत्रिका देखील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे जमा केल्या होत्या. मान्य कुलगुरू फडणवीस मॅडम यांच्या परवानगीशिवाय एम फडणवीस या नावाने लॉग इन आय डी आणि पासवर्ड काढून त्याच्या मदतीनं विद्यार्थ्यांच्या गुणामध्ये फेरफार केला अशा आशयाची फिर्याद विद्यापीठातर्फे श्रेणिक शहा यांनी फौजदारवाडी पोलीस ठाण्यामध्ये दिली होती. त्यावरून मुख्य परीक्षा नियंत्रक डॉक्टर श्रीकांत कोकरे यांच्यासह 14 जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यांचा जामिनाचा अर्जाची सुनावणी देवपदी साहेब यांच्यापुढे झाली. त्यामध्ये आम्ही न्यायाधीशांना हा मुद्दा मांडला की नेमका फेरफार हा कोणी केला आहे याचा ठोस पुरावा सरकार पक्षाच्या कागदपत्रामध्ये दिसून येत नाही. हे सर्व आरोपी हे काही काळ शिक्षक होते, त्यामुळं त्यांना जामिनावर सोडल्यास सरकार पक्षाचे कोणतेही नुकसान होणार नाही असे मुद्दे मांडले. त्यावरून न्यायाधीशांनी चौघांची जामिनावर मुक्ती दिली. आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा.